महाराष्ट्रातील तीन पक्षाच्या सरकारच्या विरोधात जनतेत रोष, येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल यात शंका नाही. तसेच काँग्रेस कधीच फुटणार नाही, काँग्रेस हा विचारावर चालणारा पक्ष आहे असे सांगत महाराष्ट्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाची नवी प्रथा पडली आहे अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य गांधी फोरमच्या पुरस्कार वितरणाप्रसंगी डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. की दोन दोन उपमुख्यमंत्री झाले आपल्या सोबत असलेले अजित पवार तिकडे जात आहेत कशा पद्धतीने बघत आहेत नेता म्हणून. नाही आता घडलंय, आता त्याच्यावर काय कॉमेंट करणं काय ठीक नाही, बघत राहायचं तर सध्या. आणि ज्या तऱ्हेनं दोन दोन उपमुख्यमंत्री वगैरे झाले, एक नवी प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, बघूया काय कसं घडतं पुढे. राष्ट्रवादी फोडली गेले, काँग्रेस देखील फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. मला नाही वाटत काँग्रेस फुटेल, काँग्रेस पक्की आहे विचाराने. आणि आत्ताच गांधी फोरमचं इथं भाषण करून आलो मी, तरी काँग्रेस कधी फुटणार नाही. एकदा फुटली झालं ते, आता ह्याच्या पुढे कधी नाही होणार. सर तीन पक्षाचं सरकार बनलेलं आहे, काय वाटतं त्याबद्दल? नाही ते आता बघायचं आहे ना, आता कसं कशा तऱ्हेनं ते चालवतात. तर एकदा आता फुटलेली आहे त्या स्थिती, त्यांना काय ओढून परत आपण बसवता येणार नाही. त्यामुळं आता ऑब्झर्व केलं पाहिजे, इलेक्शन्स पुन्हा येतील त्यावेळेस जनताच शिकवेल त्यांना धडा, याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. सर आपण गांधी फोरमचे पुरस्कार आत्ता वितरित केलेले आहेत, मात्र टिळक स्मारकाचं जे पुरस्कार आहे त्याच्यावरून वादंग होताना पाहायला मिळते पंतप्रधान मोदी. नो कॉमेंट. ट्रस्टी आहात, काँग्रेसचा विरोध सुरू आहे. नो कॉमेंट म्हटलं, नो कॉमेंट म्हटलं. एक वर्ष झालं, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणावा तसा नाहीये. मुख्यमंत्री म्हणून आपण हे काम केले, अपूर्ण मंत्रिमंडळाशिवाय काम होतं का? नाही आता मी म्हटलं ना, ह्या नव्या परिस्थितीमध्ये जे जे होतं ते बघत राहायचं आणि कशा तऱ्हेनं ते चालवतात बघूया. जनता आता त्याला उत्तर चांगल्या तऱ्हेनं देते आहे, त्यांच्या मनामध्ये एक रोष आता पैदा होतो आहे, तो कशा तऱ्हेनं ते जनता दाखवते बघूया. महात्मा गांधी असले असते तर राज्याच्या राजकारणावर जे चालू आहे त्याच्यावर काय भाष्य केली असतं महात्मा गांधी, त्यांची काय व्यक्त झाली असती? महात्मा गांधी असते तर सगळं बरखास्त करून टाकलं. नो कॉमेंट म्हटलं, आता मी नो कॉमेंट म्हटलं ना. राष्ट्रवादीची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काय